मला असं वाटतं की संजय राऊत हे लिहिताना चिलीम आणि बोलताना गांजा घेऊन बोलतात आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर आणि लिहिण्यावर प्रतिक्रिया देणं ही कुठल्याही बुद्धिमान माणसाने करावं असं कर्तव्य नाही. शिवाजी पार्कच्या विषयामध्ये जो निर्णय महापालिका घेईल, जो निर्णय न्यायालयात झालेला आहे, तो कायदेशीर होईल आणि जो होईल तो जनतेला मान्य असेल. संजय राऊत जी लिखते समय चिली मोडकर बैठते हैं और बोलते समय गांजा चढ़ाकर बोलते हैं, ऐसा हर आदमी का समझ है और इसके लिए कोई भी बुद्धिमान आदमी उनके बोलने पर प्रतिक्रिया नहीं देगा. शिवाजी पार्क के ऊपर जो निर्णय होगा या उस मामले में जो निर्णय होगा वो महानगर पालिका करेगी, न्यायालय के आदेश को लेकर करेगी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.